हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. 9:30 वाजलेले आहेत, आरव गेलेला आहे आणि हे आज गेलेले नाही आहेत, कारण हे उशिरा जाणार आहेत आरवला आणल्यानंतर, कारण काल पाय खूप परेशानी झाली त्यामुळे हे घरी थांबले आज. तर आरव घरी आणून सोडतील, नंतर हे जातील. तर आता हे गेलेले आहे मंडीमध्ये आणि मला बनवायचं आहे स्वयंपाक. त्याआधी मी पटकन फ्रेश होऊन येते आणि नंतर भेटते तुम्हाला. फ्रेश होऊन आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर यांनी फुलगोबी आणलेली आहे, तर मी आज फुलगोबीच बनवणार आहे सकाळसाठी. आणि पालक आणलेलं आहे, कोथिंबीर, हे सगळं कुकूपुकूसाठी आणलेलं आहे, कारण ते ना हिरवा पालेभाज्या खातात. तर त्यातला आम्ही पण बनवतो काही आणि थोडंफार त्यांना टाकतो, कारण ते एवढं सगळं खात नाहीत ना त्यामुळे. तर गोबी मी टाकून दिलेली आहे इथे आणि त्यामध्ये मी आता मीठ वगैरे टाकून पूर्ण मसाले ॲड केलेले आहेत. आणि आता मी 10 मिनटं गोबीला शिजून घेणार आहे झाकून. तर सवतच किचनही साफ करणं चालू आहे, कारण किचननंतर खूप घाण दिसतं. तर स्वयंपाक झाल्यानंतर मी आता घरातली साफसफाई चालू झालेली आहे, कारण सकाळी उठल्यावर आरवला पहिलं आवरावं लागतं, त्यामुळे घरातली साफसफाई होत नाही आणि त्यामुळे मी आता करत आहे स्वयंपाक वगैरे झाल्यावर. आरव आलेला आहे, तर आरवला मी मॅगी बनवून देत आहे, त्याला मॅगी खायची होती त्यासाठी. तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये अंधार दिसत असेल त्याचा, ते याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये की आमच्या घरातले जे लाईट आहे ते पूर्ण शॉर्ट झालेलं आहे. तर त्याचं काम करायचं आहे आता, तर संध्याकाळी त्याचं काम होणार आहे आणि त्यामुळे घरात अंधार दिसत आहे. सकाळपासून फिटपण झालं मी त्यामुळेच. तर आता ही ना मी बघा काही बनवायचं जर म्हटलं तर हे बघा, कारण होणारच नाही ना किती अंदाज दिसतोय. तर तरी मी शेअर करते तुमच्यासोबत जे काही शूट होईल ते. तर व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा, आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक सुरू करायचा आहे आणि आज मी बनवणार आहे डाळ पालक. तर मी हप्त्यातून एकदा तरी मुलांना डाळ पालक म्हणजे पालक हा खायला देते, कोण्या ना कोण्या रूपामध्ये ते होईना पण खायला देते मी. तर आज मी डाळीमध्ये टाकून बनवणार आहे. सगळ्यात आधी मी पालक निवडून घेतलेला आहे, निवडणं झालं चॉप करून घेतलेला आहे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आपण याला कुकरमध्ये टाकणार आहोत, कारण आपण पालक हा डाळीसोबतच शिजून घेणार आहोत त्यासाठी. तर एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि तीही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर हे बघा डाळीवर किती घाण जमा झालेली आहे पाण्यात. तर डाळही धुवून घेतलेली आहे. कुकर मी वरती ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत. म्हणजेच मी 3 ते 4 वाटी यात पाणी टाकलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून याच्या 7 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आणि त्यामध्ये एक चमचासुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे डाळ उतू जात नाही. ही टिप तुम्ही नक्की ट्राय करा, खूप फायदा होतो. दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे भात बनवण्यासाठी, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता मीठ टाकत आहे. नंतर मी यामध्ये 1 वाटी तांदूळ धुवून टाकलेले आहे. आता मी इथे पीठ मळत आहे पोळ्या बनवण्यासाठी. पीठ मळून 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे, तोपर्यंत मी डाळीला फोडणी देऊन घेणार आहे. तर डाळीला फोडणी देणं झाल्यानंतर लगेच मी पोळ्या लाटण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर या प्रकारे माझा पटकन स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही शिवजयंती बघण्यासाठी गेलो, कारण आमच्या घराजवळच तिथे शिवजयंती साजरी केली जाते. तर इथे जे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो ह्या वर्षीच बसवण्यात आलेला आहे नवीन. तर खूप मस्त असा भव्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. तर आम्ही ना इथे बराच वेळचं उभे होतो, पण आम्हाला आतमध्ये शूटसाठी जाताच येत नव्हतं, कारण खूप गर्दी होती आणि आतमध्ये जाणं अवघड होतं, कारण मुलं डान्स करत होते. हे बघा तुम्हाला दिसत असेल. तर हे बघा फायनली आम्ही ना आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा भव्य अशी शिवाजी महाराजांची मूर्ती. तर ही ह्यावर्षी खूप दिवसांनी काम चालू होतं, पण ह्यावर्षी शिवजयंतीला ही बसवण्यात आलेली आहे. तर इथे खूपच सुंदर अशी दिसत आहे ही.
जसं की मी म्हटले होते आमच्या घरी आता रोज टरबूज राहील, तर हे बघा तर हे दोघे गॅलरीत बसून टरबूज खात आहे. तुम्ही या बापाच्या खाली फेकलेले आहे तरी ते कायवर बसून खात आहेत की ते म्हणे ते बेवडून जाते मग रात्रीचे. वर्षदाराचा लावून घ्या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड मम्मी आज काहीतरी बनवत आहे, तर चला मम्मीला काय बनवत आहे ते बघूया. आणि माझे आवडीचं बनवलं पाहिजे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं जसं की किचन पांगलेलं असतं तर तो आवरणं चालू आहे, तर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं चालू आहे, किचन पुसणं चालू आहे, कारण आता स्वयंपाक बनवायचा आहे ना, त्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी किचन पुसून घेते आणि नंतर स्वयंपाक स्टार्ट करते. किचन पुसून झाल्यानंतर मी ते दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, नंतर अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहे, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. नंतर मी पीठ मळत आहे, तर मी प्रत्येक काम सोबत करत असते त्यामुळे कसं पटकन काम आवरतं. तर अंडे उकडून झालेले आहेत आणि मी इथे मसाला भाजत आहे आणि सोबतच अंड्याची सालटेही काढून घेत आहे, कारण मी आज अंडा करी बनवणार आहे. तर मी आज मसाल्यामध्ये बनवणार आहे अंडा करी, मी कढईमध्ये बनवणार आहे, त्यामध्ये मी मसाला टाकून दिलेला आहे. तर मसाल्याला मस्त अशी उकळी येऊ देणार आहे. नंतर यामध्ये मी अंडे टाकलेली आहे, तर अंड्या कढी लवकर तयार होते. हे बघा मस्त अशी अंडा करी तयार झालेली आहे आणि आमचा स्वयंपाकही तयार झालेला आहे. इथे बेबीचं रडणं चालू आहे, बघा बघा. तर हे बघा पूर्ण घरातले लाईट काढून घेतलेले आहेत, फक्त हा एकच लाईट चालू आहे, तर तोच चांगला राहिला, बाकी पूर्ण लाईट ठीक शॉर्ट झालेले आहेत. तर पूर्ण हे दुरुस्त करून आणलेले आहेत आता, पण ते लावायचे राहिलेले आहेत. आणि इथे बेबी पण लाड घालते आहे मला. तर लाईटचं काम केलेलं आहे, इतक्यात केलेलं आहे म्हणजे लाईट जेवढे शॉर्ट झालेले होते ना तेवढे पूर्ण लाईट काढलेले, तर त्या घरातले पण पूर्ण लाईट गेलेले आहे. जे दोन लाईट राहिले होते ना ते पण ते चालू बंद व्हायला लागले होते, तर त्यातला एकच चांगला निघाला, नाही दोन्ही तसेच निघाले ना ते, तर ते सुद्धा रिपेअरिंग टाकले. तर आता रिपेअर करून आणलेले लाईट, तर ज्या दुकानातून घेतले ते त्या दुकानात त्यांनी रिपेअर करून दिले आम्हाला. तर एक लाईट ह्या घरातला जो आहे तो चालूच होता आणि त्या घरात यांनी एक लाईट फिट केला, पण यांच्याकडून ते जमायला नाही आणला ते, तर एक पण एक झालेला आहे फिट मस्त, तर त्या घरात उजेड पडला तेवढा, त्यामुळे मी आज दिवसभराचं काही शूट नाही केलेलं, कारण खूप अंधार येत होता, बिलकुल काही शूट होत नव्हतं नीट.